ठाकरेंच्या बाबतीमध्ये असं झालं की ते त्यांच्या पक्षाच्या आमदारांनाही वेळ देईन असे झाले मुंबईत गेल्यानंतर आपलं ऐकणारं कोण आहे तर एकनाथ शिंदे तुम्ही जर इन्फॉर्मली कुठल्याही आमदाराशी बोललात अगदी काँग्रेस राष्ट्रवादीच्या तरी ते फडणवीसांबद्दल अतिशय चांगलं बोलायचे त्यांना एक कुठेतरी ते ब्राह्मण आहे त्याचा पण कुठेतरी न्यूनगंड आहे की वेळ पडली तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घे घ्यायला सुद्धा भाजपला होती आम्ही बाहेरना पाठिंबा देतो तो जो व्हीप कोण हा प्र, या प्रश्नाभोवती या पुढच्या पाच सात आठ दहा दिवसात हे सगळं गोल गोल फिरेल असं नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंग बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत नवा दिवस पण चर्चेचा विषय मात्र तोच अर्थातच महाराष्ट्रातलं घडत असलेलं सत्ता नाट्य राजकारण आणि आज माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी स्टुडिओत आहेत महाराष्ट्र टाईम्सचे मुख्य संपादक पराग करंदीकर सर सा, सर स्वागत आहे तुमचं नमस्कार स्वागत आणि विषय अर्थातच राजकारणाचा आहे खूप प्रश्न असले तरी पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही आता मुंबईतून महाराष्ट्रातून ज्यावेळी या सगळ्या सत्तानाट्याकडे बघताय त्यावेळी तुम्हाला या सगळ्याचं काय मूळ कारण दिसतं आहे काय कसं तुम्ही या सगळ्याचं विश्लेषण कराल याच्यात विनायक मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सत्ताकारणात जे चार प्रमुख पक्ष आहेत त्या प्रत्येक पक्षाचा एक याच्यात रोल आहे असं म्हणायला पाहिजे की जेव्हा अडीच वर्षापूर्वी भाजपच्या मते ही अनैसर्गिक आघाडी तयार झाली आणि सत्ता स्थापन झाली तेव्हापासून या प्रत्येकाच्या भूमिका जर आपण तपासत गेलो तर आपल्याला कुठेतरी हे आज ना उद्या हे अटळ होतं याची आपल्याला खात्री पटेल सुरुवात भाजपपासून करूया भाजप पहिल्या दिवसापासून अतिशय अस्वस्थ होता सातत्याने यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होता किती नाही म्हटलं तरी आतल्या पातळीवरनं शिवसेनेतले जे कोणी बंडखोर हो आहेत किंवा शिवसेनेतले जे नाराज आहेत त्यांच्या संपर्कात होता सेम केस राष्ट्रवादीची होती राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांना मानणारे एक आमदार आणि अजित पवार यांना मानणारे आमदार प्रत्यक्षदर्शनी जरी हे दिसत नसले तरी हे दोन गट कुठेतरी अस्तित्वात आहेत आणि त्यांच्यामधली एकमेकांमधला संघर्ष हळूहळू तो वाढतो आहे oh. काँग्रेस यातलं असं पक्ष आहे की ज्यांना इनडायरेक्टली एक प्रकारची लॉटरी लागली होती की ज्यांनी oh. विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची पूर्ण तयारी केली होती दृष्ट्या सुद्धा त्यांना अचानक सात आठ मंत्रिपद मिळाली त्यांना काही सत्तेमधला वाटा मिळाला अर्थात तो सगळ्या आमदारांपर्यंत पोचला नाही ही ही देखील वस्तुस्थिती होती पण काँग्रेस तुलनेने त्यातल्या त्यात शांत आणि काय गलित गात्र असा पक्ष होता शिवसेना पहिल्या दिवशी किंवा पहिल्या काही दिवसांमध्ये आपल्याला मुख्यमंत्रीपद शिव आपले, मुख्य आपले पक्षप्रमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ह्या आनंदात होती पहिले सहा महिने ज्याला आपण हनीमून पिरियड म्हणू की कदादाचित आपण याच्यापूर्वी मी बोललो होतो त्यांना सहा महिने झाल्या वेळेला त्यावेळेला ते ह्या स्टेजमध्ये होते की आपले साहेब मुख्यमंत्री झाले त्यामुळे आता बाकी काही मिळो न मिळो पण काय भगवा फडकला ह्या मानसिकतेमध्ये होते आणि त्याच्यातच करोना आला आणि सगळी बाकीची कामं थांबली आणि करोनाशी लढाई करायचं एकमेव आव्हान सरकारपुढे होतं आणि त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने केलं रेटण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना देशातल्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान मिळालं वगैरे वगैरे माझ्या मते घातही तिथेच झाला असं वाटतं मला कारण करोनाची सिच्युएशन हँडल करताना कळत न कळत उद्धव ठाकरेंभोवती एक वर्तुळ तयार झालं त्यात काही रिटायर्ड प्रशासकीय अधिकारी होते काही मोजके नेते होते आणि त्यावेळेला बाहेरचे आमदार कोणी भेटायला येऊ शकत नव्हते त्यामुळे बहुधा उद्धव ठाकरेंचा समजही असाच झाला की सत्ता अशीच चालते सरकार असंच चालवता येतं आणि ते त्या कम्फर्ट झोनमध्ये राहिले जेव्हा करोनाची भीती संपत गेली व्यवहार सुरू झाले आणि राजकारण महाराष्ट्रातलं गावागावातलं तालुका तालुक्यातलं जिल्ह्या जिल्ह्यातलं राजकारण पुन्हा पूर्वपदावर आलं त्यावेळेला ह्या आमदारांची अपेक्षा अशी होती की आता हे थांबलं पाहिजे आता मुख्यमंत्र्यांना ॲक्सेस मिळालं पाहिजे आमची कामं प्राधान्याने व्हायला पाहिजेत अर्थ अर्थसंकल्पामध्ये वाटा मिळाला पाहिजे त्यातनं मिळणारे सगळे फायदे लाभ हे आमच्यापर्यंत थेट यायला पाहिजेत आणि दुसरी एक आपण जर शहरी विरुद्ध ग्रामीण मतदार अशी जर एक विभागणी केली तर ग्रामीण भागातल्या आमदाराची माझी मुख्यमंत्र्यांकडे किती वट आहे याची एक, एक संकल्पना वेगळी असते त्याच्या त्याचा फायदा तो त्याच्या मतदारसंघामध्ये कुठेतरी मिळवत असतो शहरी भागामध्ये तुलनेने हे कमी असतं पण ग्रामीण भागामधल्या आमदारांची ती गरज असते उद्धव ठाकरे करोनामध्ये ज्या पद्धतीने काम करत होते तीच पद्धत त्यांनी पुढेही तशीच चालू ठेवली दुर्दैव्यानी ते परत आजारी पडले ते एका शस्त्रक्रिया सामोरे गेले त्यात त्यांचे तीन एक महिने गेले आणि ती खतखत वाढत राहिली आणि त्या खतखतीला ऑफकोर्स बाकीच्या ठिकाणाहून अगदी छोटा प्रश्न हे बघा या वर्षीचा महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यातल्या त्या विकास कामांची जर ढोबळ विभागणी केली तर सत्तावन्न टक्के निधी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये आहे तीस एक टक्के निधी हा पंचवीस ते सत्तावीस टक्के निधी हा शिवसेनेच्या वाट्याला आहे आणि उरलेला निधी काँग्रेसच्या वाट्याला आहे तर त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आपण संख्येने जास्त मुख्यमंत्री आपला तरी आपल्याला इतका कमी निधी कसा किंवा आपली कामं होत नाही कामं होत नाही आमदाराचं काम नक्की काय असतं असा जर ढोबळ विचार केला आपण तर आमदाराचं काम म्हणजे त्याच्या मतदारसंघामधले रस्ते त्याच्याम याच्यातले चालू असलेले छोटे मोठे बंधारे किंवा पाणी साठवणीचे प्रकल्प तिसरं सरकारकडनं मिळणारी वेगवेगळी अनुदान की जी त्यांच्या मतदारांपर्यंत वेगवेगळ्या योजना पोहोचवणं ह्या तीनच प्रामुख्याने ह्याचे लाभार्थी जे असतात हेच त्यांचे बेस असतो पण ह्या कामांसाठी जर निधी मिळत नसला आणि ह्याच्यातला एक अजून म्हणजे आता हे जे आत्ता भरत गोगावले जे बोलत आहेत की रायगडमध्ये ज्यांना ते हरवून आले त्या पराभूत माणसाला ताकद देण्यासाठी राष्ट्रवादीच्या याच्यातनं निधी पडतो आहे आणि त्याची कामं होत आहेत आणि तो त्याचं श्रेय घेतो जाहीरपणे आणि मी आमदार असूनही मला ते श्रेय घेता येत नाही कारण माझा नेता माझ्याबरोबर नाही तर ही सल सगळी होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कदाचित हे रिअलाईज झालंही असेल माहीत नाही पण त्यांनी ते त्या कम्फर्ट झोनमधनं ते बाहेर यायला त्यांनी उशीर केला आणि त्याची परिणिती ही आत्ताच्या या सगळ्या अनरेस्टमध्ये आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं म्हणजे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री हे जे दोन वेगळे रोल असतात तर ते दोन रोल एकाचकडे येणं याची ना शिवसेनेच्या आमदारांना सवय आहे ना ठाकरे कुटुंबाला सवय ह्या दोन रोल एकाच माणसाकडे येण्यानं गफलत झाली का असं नाही म्हणतायत कदाचित ते दोन्ही पद चांगल्या पद्धतीने चालवता आलं असतं किंवा त्यांनी प्रयत्नही केला असेल त्यांनी पक्षप्रमुख म्हणून त्यांची जी कामं होती ती करत राहिले ते पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्या अर्थाने पक्षप्रमुख पदावर अन्याय नाही केलेले दिसत कुठे ते त्यांचं जे कारण शिवसेनेचा पक्षप्रमुख हा कधीच असा लोकांमध्ये मिसळून काम करणारा कधीच नव्हता बाळासाहेबांच्या वेळेलाही नव्हता आणि उद्धव साहेबांच्याही वेळेला नव्हता त्यामुळे ती पक्षप्रमुखाची प्रतिमा त्यांनी हे केली पण मुख्यमंत्री मुख्यमंत्री आता याच्या आधीचे आपण मुख्यमंत्री बघितले तर अगदी शरद पवारांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत तर मुख्यमंत्री हा तुलनेने खूप लोकाभिमुख लागतो तो आमदारांना भेटणारा नागरिकांना भेटणारा विरोधी पक्षाच्या आमदारांचीही कामं करणारा hmm. शरद पवारांचं यश तेच होतं किंवा देवेंद्र फडणवीसांचं यश तेच होतं की तुम्ही जर इन्फॉर्मली कुठल्याही आमदाराशी बोललात अगदी काँग्रेस राष्ट्रवादीच्या तरी ते फडणवीसांबद्दल अतिशय चांगलं बोलायचे की त्यांच्याकडे गेलं की प्रश्न सुटतो काम होतं ही प्रतिमा तयार करण्यामध्ये फडणवीस नक्की यशस्वी झाले होते hmm. दुर्दैवानी ठाकर्यांच्या बाबतीमध्ये असं झालं म्हणजे आधी करोना आणि नंतर त्यांच्या आजारपणामुळे की ते त्यांच्या पक्षाच्या आमदारांनाही वेळ देईन असे झाले त्यामुळे बाकीचे उरलेले आमदार त्यांच्याकडे जाण्याचा विषय संपला mm. आणि ती जी गॅप होती ती एकनाथ शिंदे त्या त्यांच्या परीने भरून काढली mm. त्यांनी लोकांचं ऐकलं त्यांनी त्यांच्या दृष्टीने जी काही मदत द्यायची ती दिली त्यांनी वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाऊन मंधारणी केली कामं करून देण्याचा प्रयत्न केला mm. किती यशस्वी झाले किती अयशस्वी झाले याचा हिशोब नसेल पण मुंबईत गेल्यानंतर आपलं ऐकणारा कोण आहे तर एकनाथ शिंदे एकना ही भावना रुजण्यासाठी त्याची खूप मदत झाली म्हणजे अगदी गेल्या वर्षी कोकणातल्या पुराचं हे घ्या उदाहरण घ्या चिपळूणसारख्या शहरामध्ये ठाणे महानगरपालिकेचे कचरा उचलणारे शंभर ट्रक दुसऱ्या दिवशी गेलेले होते आणि पन्नास जेसीबी आणि चिपळूणमधला सगळा कचरा गाळ उचलण्याचं काम हे एकनाथ शिंद्यांनी केलं असं अजूनही जाहीरपणे तिथे बोललं जात ती चर्चा आहे आता लोक हे शिवसेनेनी केलं असं म्हणत नाहीत तर ते एकनाथ शिंदे यांनी केलं असं म्हणतात हा जो एक सूक्ष्म फरक आहे ना तो कदाचित त्यावेळेला जर आदित्य ठाकरे तिथे गेले असते किंवा उद्धव ठाकरे जर गेले असते तर ही प्रतिमा त्यांना बदलता आली असती ते श्रेय सगळं शिवसेनेकडे घेता आलं असतं पण त्यांनी त्या अर्थाने त्याच्याकडे बघितलं नाही आणि तिथे कुठेतरी ती, ती दरी रुंदावायला सुरुवात झाली आणि ते आमदार एक 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 त्यांच्यापासनं थोडे मनाने दुरावत गेले असं आपण निष्कर्ष काढू शकतो असं मला वाटतं मी कोल्हापुरात येतो तुम्हाला माहिती आहे कोल्हापुरात ज्यावेळी मी जातो घरी त्यावेळी कायम अशी चर्चा असते की तिथल्या आमदारांपेक्षा तिथले जे माझे आमदार आहेत जे आत्ता आपलं शूट करायच्या वेळेलाच गुवाहाटीत पोचलेत त्यांना फंड येत आहेत आणि त्यातनं ते रस्ते बांधत आहेत तर त्याची परिणिती इतपत होईल लक्षा हे लक्षात आलं नव्हतं पण हाच मला प्रश्न विचारायचा आहे की इतके सगळे आमदार एका रात्रीतनं वगैरे फुटणं प्रॅक्टिकली अशक्य वाटतं चाळीस बेचाळीस तो आकडा वाढता वाढता वाढे असा वाढतोय खूप महिने किंवा खूप वर्ष हे ऑपरेशन चालू असेल का आणि हे कुणालाच कसं कळलं नाही की इतकं पद्धतीनं कोणीतरी काहीतरी वेगळं आहे नाही ह्याला कदाचित प्रशासनावरची पकड असं जे म्हटलं जातं तर त्या बाबतीत उद्धव ठाकरेंना ती पकड मिळवता आली नाही किंवा ते तुलनेने गाफील राहिले असं म्हणूया म्हणजे मला याच्यात दोन तीन गोष्टी अनिल देशमुखांचा जो सगळा एपिसोड झाला किंवा त्याच्यानंतर नवाब मलिकांचा जो एपिसोड झाला तर याच्यामध्ये राज्य सरकार म्हणून काहीच भूमिका बजावली गेली नाही mm. ते पक्ष पातळीवर सोडून दिलं गेलं की ते अनिल देशमुख म्हणजे कोणतरी राष्ट्रवादीचे आमदार आहेत पण ते या सरकारमध्ये गृहमंत्री होते त्यांच्यावर आरोप झाले त्यांना अटकेला सामोरं जावं लागलं तर आता त्याच्या आधी राजीनामा घेतला वगैरे हे सगळं ठीक आहे पण तरीही ते या सरकारचा भाग आहेत आणि सगळं सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहतंय असं चित्र आपल्याला कुठेच दिसलं नाही त्यांच्यासाठी राष्ट्रवादीत ही खऱ्या अर्थाने नीट उभी राहिली असंही दिसलं नाही एक शरद पवारांनी घेतलेला दोन तीन प्रेस कॉन्फरन्स वगैरे आ, आ, अनिल देशमुखांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादीतले नेतेही उभे राहिले नाहीत तुलनेने नवाब मलिकांच्या वेळेची परिस्थिती बदललेली होती त्यांचा राजीनामाही घेतला गेला नाही त्यांच्या मागे त्यांचा पक्ष बऱ्यापैकी उभा असलेला दिसला पण त्याही वेळेला पुन्हा सरकार त्यांच्या मागे उभं आहे असं चित्र दिसलं नाही त्यामुळे हे तीन पक्षांचं सरकार जो भाजप सातत्याने आरोप करतंय की ते तीन चाकांची रिक्षा आहे आणि ती तीन चाक तीन वेगळ्या दिशेला धावत आहेत तर ह्या आरोप कृतीतून खोडून काढण्याच्या जेवढ्या संधी उपलब्ध झाल्या त्यातली एकही संधी या सरकारने घेतली नाही आणि कळत न कळत तो वाद त्यामुळे ते अंतर वाढत गेलं अगदी आत्ता विधान परिषदेचं निवडणुकीचं उदाहरण घेऊया आपण हे धक्कादायक होतं की संजय राऊतांनी असं स्टेटमेंट करणं की आम्ही आमचे दोन आमदार निवडून आणणार आहोत बाकीच्या पक्षांनी त्यांचं त्यांचं बघून घ्यावं असं संजय देश संजय राऊतांनी जाहीरपणे सांगितलं अपेक्षित काय होतं तर तुमची सगळी मिळून अधिक अपक्ष मिळून एकशे अडुसठ लोक तुमच्याकडे आहेत ह्या तिघांना तुम्ही एकत्र ठेवलं असतं तुम्ही स्ट्रॅटेजी एकत्र ठरवली असती एक नीट ॲलोकेशन केलं असतं आणि काही नियोजन केलं असतं तर शंभर टक्के सहावी जागा निवडून आणणं एवढं अशक्य नव्हतं पण ती काहीतरी तो काँग्रेसचा उमेदवार आहे आणि ती जबाबदारी काँग्रेसचीच आहे अशा पद्धतीने त्यांना सोडून देणं आणि त्याचा फटका काँग्रेसनी खाल्ला त्यांचे अधिकृत हांडोरे पडले आणि दुसऱ्या क्रमांकावर जे बाई जगताप कारण याचं सरळ सरळ कारण होतं की नियोजनच माहीत नियोजनच नव्हतं आदर mm -hmm. आणि ह्या कैफात राहिले की पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये हांडोरे निवडून येणार आहेत त्यामुळे त्यांना दुसऱ्या पसंतीची मतं देण्याची गरज नाही mm -hmm. तर नियोजनच कुठेतरी त्यामुळे ह्या तिन्ही पक्षांमधलं राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तेच झालं विधानसभेच्याही निवडणूक विधान परिषदेच्या निवडणुकीच्याही वेळेत तेच झालं नियोजन कुठेही नाही एकसंधपणा नाही सरकार म्हणून जे एकत्र उभं राहायला पाहिजे ते नाही आणि याचाच फायदा कुठेतरी भाजपनी सातत्याने घेत गेले त्यांनी ती दरी कशी वाढेल याचा बरोबर काय मुळे नियोजन केलं आणि ती दरी ते वाढवत राहील हे काही एका रात्रीत घडत नाही चाळीस बेचाळीस आमदार एका रात्रीत एकत्र येत नाहीत त्यातले पंधरावीस जण निष्ठेने एकत्र आले असतील बाकीचे कदाचित कुंपणावर असतील ते त्यांनी ओढून आणले असतील पण तरीही पंधरावीस जणांचं असं एकत्र येणं हे मुख्यमंत्री किंवा सरकारला कळत नाही गृहमंत्र्यांना कळत नाही हे खरं तर अविश्वसनीय आहे याचं कारण कितीही नाही म्हटलं तरी सरकारची यंत्रणा या बाबतीत खूप अलर्ट असते छोट्या छोट्या गोष्टी सरकार म्हणजे पोलीस यंत्रणेतली जो एक विभाग आहे तो टिपत असतो त्याची टिप्पणं बनत असतात दा, ते, ते पोचत असतं फक्त ते घेत घ्यायचं की नाही किंवा ते कसं वाचायचं त्यातनं काय मतिदार्थ काढायचा हे त्या गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांवर अवलंबून असतं hmm. आत्ता माझ्या माहितीप्रमाणे जे डीजी असतात ते आठवड्यातनं दोनदा किंवा काही वेळेला तर रोज hmm. ला ब्रीफिंग असतं सकाळी ते hmm. महाराष्ट्रातल्या घडामोडींचं पंधरा मिनिटाचं hmm. ही पद्धत सुद्धा या गेल्या करोनानंतर ती खंडित झालेली आहे ती त्या पद्धतीचं ब्रीफिंग होत नाही किंवा गृहमंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा जो एक थेट संवाद पाहिजे सातत्याने पाहिजे दिवसातना अनेक वेळा पाहिजे तोही होताना मला माझ्या माहितीप्रमाणे तो तेवढा संवाद नाही आहे आणि त्यामुळेच कदाचित मुख्यमंत्री काय म्हणूया ते गाफील राहिले किंवा त्यांना गाफील ठेवलं गेलं त्यांना ती माहिती मिळवता आली नाही आणि त्यामुळे उपाययोजना करता आली म्हणजे एकनाथ शिंदे परवा सुद्धा गुजरातला जाताना महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोलीस संरक्षण घेऊन गेले आणि तिथनं पलीकडे गेले आणि गुजरात पोलिसांच्या संरक्षणात पुढे गेले आणि तरीही महाराष्ट्राच्या गृह खात्याला हे कळत नसेल की हे दहा बारा आमदार घेऊन पलीकडे गेलेले आहेत हा नक्की कोणाचा पराभव आहे किंवा महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे स्वतःचा एस्कॉट सोडून या गटामध्ये सामील होतात आणि निघून जातात गृहराज्यमंत्र्यांचं ट्रेस जर गृह खातं ठेवू शकत नसेल किंवा त्यांना येणारे फोन त्यांना भेटणारी माणसं त्यांच्याकडनं याचं जर स्कॅनिंग होत नसेल तर हे कोणाचं अपयश मानायचं hmm. त्यामुळे ती जी पकड आहे ठेवायला पाहिजे प्रशासनावरची पकड पकड म्हणजे नक्की काय असतं तर हेच असतं ना तुमचं एक तर इंटेलिजन्स इंटॅक्ट पाहिजे नंबर दोन कामं कशी होतात कुठली फाईल कुठल्या पद्धतीने प्रवास करते याची माहिती पाहिजे तिथे तुम्हाला वेळोवेळी टाईमली इंटरव्हेन्शन्स करता आली पाहिजेत आणि तु, तु तुम्ही ठरवलेली एखादी योजना ही स्क्रॅचपासनं वरपर्यंत नेता आली पाहिजे हे जेव्हा तुम्हाला कळतं कुठला अधिकारी कुठल्या मानसिकतेचा आहे तो त्याच्यावर काय लिहील तर त्याला कसं ते लिहायला द्यायचं का द्यायचं नाही याचं जजमेंट तुम्हाला यालाच प्रशासनावरची पकड म्हणतात याच्यापेक्षा अजून काय वेगळं असतं ती तुलनेनी यांना या मुख्यमंत्र्यांना तेवढी प्रशासकीय प, प पकड मिळवता आली नाही कोविड हे त्यांच्या दृष्टीने एक त्याचं मोठं कारण होतं पण कदाचित कोविड ही एक संधी पण होती की ज्याच्यामध्ये थेट प्रशासन मुख्यमंत्र्यांशी थेट बोलत होतं थेट त्यांच्या नियंत्रणाखाली होतं त्यामुळे ते, ते नियंत्रण मिळवणं अधिक सोपं गेलं असतं त्यांना त्यांनी त्या इंटेन्शननी जर ते केलं असतं पण त्यात कुठेतरी ते मग परत ती मूळ प्रवृत्ती त्यांची प्रकृती की आत्तापर्यंत त्यांनी की फक्त त्यांनी कोणाला तरी सांगायचं आणि त्यांनी ते करायचं कदाचित एकनाथ शिंदे त्या रोलमध्ये आत्ता आत्तापर्यंत होते की हे करून घ्या मग ते पुढे ते कसं हलतं हे त्यांना माहीत नाही त्यांना एंड रिझल्ट मिळतो फक्त तेच कुठेतरी आत्ता अडचणीचा ठरला असावा असं मला वाटतं पण इंटेलिजन्सच्या बाबतीतलं फेल्युअर हे तर शंभर टक्के आहे आणि ते मान्य करायलाच लागेल पहिली तर फूट ठीक आहे पण गेल्या तीन दिवसात लोकं जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतात बाहेर पडतात आणि गुवाहाटी गाठतात अगदी दादा भुसे काल भेटले काल गेले आता सतत वेगवेगळ्या आमदारांबद्दल कळतं की आत्ता मिटिंग झाली आणि निघाले केसरकरांनी बाईट दिलेली मग ते तिकडं गेले याच्यातून एक अशी व्हॉट्सअप इन्व्हर्स चर्चा आहे की हे मुख्यमंत्र्यांड आहे का, का। तर तुम्ही मुंबईत असतात तर काय वाटते तुम्हाला काय मला हे प्रीडिझाईंड असेल असं वाटत नाही पण हा संशय बळावण्याचं जी कारणं आहेत ती पण त्याच्यातही तथ्य वाटायला लागतं कारण इतकं सोपं नाही आहे मुंबईमध्ये तुम्ही अडीच वर्षापूर्वीचा प्रसंग डोळ्यासमोर आणा राष्ट्रवादीतले जे काय आठ नऊ दहा आमदार अजित पवारांबरोबर गेले होते त्यांना अक्षरशः उचलून आणलं गेलं यशवंतराव चव्हाण सेंटरला वेळ पडली तर त्यांना म्हणजे ते कुठे फार रेकॉर्डवर आलं नाही पण फटके मारण्या इतपत लोकांनी कार्यकर्त्यांची तयारी होती आता असं काय झालंय की असं नेटवर्क शिवसेना वापरतच नाही आहे किंवा शिवसेनेकडे काय कार्यकर्त्यांची अजूनही कमतरता नाही मुंबईमध्ये परवा मुख्यमंत्री वर्षावरनं मातोश्रीवर जाताना त्यांनी हजारो सैनिक दोन तासामध्ये रस्त्यावर उभं करून ती ताकद दाखवून दिली पण मग ती आमदारांच्या मागे का लागत नाही एवढे गाफील राहणारे लोक नाही आहेत किंवा राहत नाहीत किंवा आताही राहत असतील तर म्हणजे मग त्याला काही हे आपल्या सगळ्यांच्या विचाराच्या पलीकडचं आहे त्यामुळे मग ते अशा संशयाला पुष्टी मिळते कुठेतरी की हे काहीतरी ठरवणंच चाललं आहे का किंवा हे ट्रोजन हॉर्स चालले आहेत का की त्या कॅम्पमध्ये पाठवून आयत्या वेळेला तिथे चर्चा करून काहीतरी फिसकटवतील आयत्या वेळेला ते तर आता हे पुढच्या काही दिवसात सिद्ध होईल आत्ता निष्कर्ष काढण्यात त्याचा फार अर्थ नाही पण हा संशय यायला संशय बळावण्यासाठी पुरेसा अवकाश आहे असं मला वाटतं कारण एवढं सोपं नाही आहे या शिवसैनिकांनी किंवा उद्धव ठाकरेंनी जर ठरवलं तर किमान मुंबईमध्ये तरी ते नक्की एखाद्याला हलून देणार नाहीत त्याच्या आहे त्या जागेवर एवढी ताकद त्यांची नक्की आहे अजूनही आहे दुसरं असंच शरद पवारांच्या बाबतीतलं महाविकास आघाडीचे खरे शिल्पकारे शरद पवार आहेत असं परसेप्शनसुद्धा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आहे पहिले तीन दिवस एक पत्रकार परिषद पहिली वगळता शरद पवारांच्या काही विशेष रिॲक्शन्स नव्हता आज आपण हे शूट करताना काल गुरुवारी संध्याकाळी त्यांनी परत एक पत्रकार परिषद घेतली आहे ज्यात ते थोडेसे अधिक आक्रमक वाटले ज्यावेळी ते अडीच वर्षापूर्वीचं प्रकरण झालं त्यावेळी शरद पवार ज्या गतीनं ॲक्टिव्ह झाले त्या गतीने ते निदान पहिल्या बहात्तर तासात ऍक्टिव्ह झालेले दिसत नाहीत याच्या पाठीमागं काय कारण नाही गेल्या वेळेला त्यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये ते झालं होतं ती जी फूट होती ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडते त्यामुळे ते सुपर ऍक्टिव्ह होते आणि त्यांनी ती फूट पडायच्या आधीच ती रोखली शिवसेनेच्या बाबतीत त्यांनी सुपर ऍक्टिव्ह असण्याचा प्रश्नच नव्हता खरं तर कारण तो शिवसेनेचा आणि ते पहिल्या दिवशी त्यांची जी स्ट्रॅटेजी होती ती बरोबर होती किंवा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे शिवसेना ज्याला मुख्यमंत्री करेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ आता हे काय म्हणूया सरफेसवरचं त्यांचं हे होतं आत्न ते ऍक्टिव्ह असतीलच त्यांनी काही मार्गदर्शन केलंही असेल पण परत मगाचच प्रश्नाला ते येतं की हे सगळं असताना पवारांसारखा नेता यांच्याकडे असताना किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा चार चार माजी मुख्यमंत्री असताना हा अनुभवाचा फायदा हा शिवसेना का उचलत नसेल किंवा काय होत असेल याच्यात नक्की त्यामुळे कदाचित ते, ते पुढे येणार नाही पण हे कुठेतरी ती शंका सातत्याने लोक उपस्थित करत राहणार आणि त्याला ठोस उत्तर कृतीतनं देण्यात हे सरकार किंवा शिवसेना पर्टिक्युलरली अपयशी आहे की ते जे संशयाचे ढग आहेत तयार झालेले की हेच कगडवतात का किंवा हे तर ते हे नाही आता पवार ॲक्टिव्ह आहेत पवारांनी कदाचित अंदाज घेतला असेल नक्की कोण कुठल्या पाण्यात आहे आणि कायदेशीर बाबी काय आहेत याच्यातल्या हे तपासून घेऊनच जेव्हा त्यांना नक्की अंदाज आला असेल की नाही याच्यामध्ये हे बाजी पलटवण्यासारख्या हातात आपल्या आहेत काही कार्ड्स तेव्हाच ते ॲक्टिव्ह ते झाले नाही तर अपयश अपयशाचं धनी कोण होईल उघाचंच मुख्यमंत्र्यांनी जनतेला उद्देशून लाईव्ह केलं त्याच्यानंतर ते जे वर्षावरून मातोश्रीला गेले हा एक म्हणजे नरेटिव सेट करण्याचा मोठा भाग होता हजारो शिवसैनिक त्याला उपस्थित होते यानं खरंच उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती तयार झाली का हा एक प्रश्न आणि याला लागून दुसरा प्रश्न असा की अशी बंड याआधी झालीच शिवसेनेत त्यावेळेला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभर उत्स्फूर्त रिॲक्शन यायची तशी आत्ता येताना दिसत नाही या दोन्हीची काय कारण नाही एक म्हणजे त्यांनी तो मास्टर स्ट्रोक होता वर्षा सोडून मातोश्रीवर मी राहायला जातो आहे हा त्यांच्या दृष्टीने मास्टर स्ट्रोक होता त्याच्यामुळे त्यांना जे मुंबईतलं त्यांचं ग्राउंड होत ते गेन करण्यात नक्की फायदा झाला असेल पण महाराष्ट्रभर त्या पद्धतीची रिॲक्शन ह्या आधीच्या बंडांमधला आणि या बंडांमधला सगळ्यात मोठा फरक हाच आहे याच्या आधी तुम्ही भुजबळांचा बंड बघा राण्यांचा बंड बघा जे आमदार त्यांच्याबरोबर गेले जे काही दहा नऊ दहा बारा भुजबळांबरोबर काय सोळा सतरा अठरा जे काही आमदार गेले हे पॅन महाराष्ट्र नव्हते hmm. हे बरौ बरौ एका ठराविक म्हणजे भुजबळांच्या बरोबरचे काही एका ठराविक समाजाचे होते ठराविक भूभागातले होते राण्यांबरोबरचे गेलेले सुद्धा प्रामुख्याने कोकण पश्चिम महाराष्ट्रातले होते पुण्यातले होते ही पहिली वेळ आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे काय आभाळ फाटलाय अक्षरशः शिवसेनेच्या दृष्टीने mm. आणि आतापर्यंत शिवसेना कदाचित गेल्या दहा वर्षामध्ये ही यांच्यावरच अवलंबून आहे त्यामुळे तिथे पॅरल काही यंत्रणा म्हणजे तुम्ही आता गुलाबराव पाटील गेले तर मी काल असं ऐकलं की जळगावमधल्या बाकीच्या तीन जणांनी ऑलरेडी त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही आला नाहीत तर पुढच्या इलेक्शनमध्ये तुमचा कार्यक्रम करू आम्ही तुम्हाला आमच्या बरोबरच यावं लागेल तुम्ही तिथे राहून चालणार नाही नाहीतर पुढच्या इलेक्शनमध्ये आम्ही तुम्हाला मदत नाही करणार अच्छा तर अशा पद्धतीने तो दबाव एक 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 एक, एक तयार होतो आहे त्यामुळे पॅन महाराष्ट्र जर तुम्ही बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात खिंडारे पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्रात मराठवाड्यात बुलढाण्यात सगळीकडे एकनाथ शिंदेनी इनरोड्स केलेले आहेत हा एक मुख्य फरक आहे दुसरा फरक महाराष्ट्रात रिॲक्शन का येत नाही तर याचं दुसरं कारण केले पाच दहा वर्ष शिवसेना ही या शिलेदारांवरच अवलंबून होती त्यांच्या थ्रूच ही चाललेली आपला त्यांचा पक्ष चालू होतामुळे तिथे नंबर दोन कोण आहे नंबर तीन कोण आहे तर त्याला कार्यक्रम द्यायला पाहिजे आणि हा करोनामध्ये ही लिंक तुटलेली आहे पूर्ण ती जुळायच्या आतच हा घाव बसला आहे आणि शिवसेनेकडे आत्ता तूर् दुर्दैवानी म्हणा सुदैवानी म्हणा ती क्षमता नाहीये की त्यांच्याकडे आता त्यांना दिवाकर त्यांचं महत्व कळत असेल आता त्यांना सुभाष देसाईचं महत्व जास्त अधोरेखित होत असेल की तो माणूस तिथं असण त्यांनी तिथे ते काम करणं त्यांनी त्याचं एक नेटवर्क पूर्वी हा प्रश्नच नव्हता ना मातोश्रीरावांना दिवाकर रावत्यांना एक फोन केला की मराठवाड्याची अख्खी काळजी घेतली जात होती किंवा वारडाची अख्खी काळजी घेतली जात होती तर हे नेटवर्क हे नेते नाही आहेत आत्ता आणि आता नवीन पिढीमध्ये असे कोणीच नेते नाही आहेत की जे त्या पूर्ण रिजनमध्ये त्यांचा राबता आहे ते जे सगळे आहेत ते त्यांच्या मतदारसंघापुरते किंवा त्यांच्या शहरापुरतेचे नेते आहेत ने अगदी आत्ता औरंगाबादमध्ये घ्या अंबादास दानवे त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत तर अंबादास दानवे हे खैरे नाही होऊ शकत किंवा पलीकडे बुलढाण्यामध्ये जे कोण आहेत ते अडसूळ नाही होऊ शकत तर जी ते आधीच्या पिढीतल्या नेत्यांचा एक तो जो क्लाउड होता त्या रिजनल क्लाऊड होता तर दुर्दैवाने या गेल्या दहा वर्षामध्ये ती प्रक्रिया थांबली ती जी सेना बदलती आहे सगळी नवीन रूप येते आणि नवीन पिढी येते तर ती नवीन पिढी एवढी सक्षम नाही आहे की जे आजूबाजूच्या दहा आमदारांवर वचक ठेवणारे नेते कदाचित ती शिवसेनेलाही नको आहेत आणि कारण ती प्रस्थ होतात आणि नंतर त्याचा त्रास होतो जो आत्ता एकनाथ शिंदेच्या रूपाने भोगावा लागतो आहे तर ते होऊ नये म्हणून ती कदाचित व्यवस्था केलीत पण ती अशा वेळेला ती अंगलटी येते ती डिलिवर होत नाही त्याचं मुख्य कारण ते असं वाटतं म्हणजे दीपक केसरकर सुद्धा मागच्या वेळेला मंत्री होते दीपक केसरकर रामदास कदम दिवाकर रावते असे जे तुम्ही म्हणालात तसं जनाधार असणारे नेते आहेत ते पूर्ण पाठीमागं गेल्यामुळंच कदाचित ती फूट झाले का मग नाही या फुटीचा त्यांचा थेट संबंध नाही लावता येणार यी फूट, यी फूट ही फूट ही फूड आत्ता प्रासंगिक आहे असं याला थोडंसं मी कॉन्टॅक्ट असेल की अशी पण एक धबक्या आवाजात चर्चा आहे की मराठवाड्यातली लोकं एकनाथ शिंदेच्या बरोबर डायरेक्ट कशी जातात का ते दिवाकर रावतेंशी बोलतात या अर्थानं नाही तेच मी तेच सांगतो हा पर्टिक्युलरली फेनोमेना हा गेल्या दीड दोन वर्षातला आहे पर्टिक्युलरली पोस्ट करोना फेनोमेना जास्त आहे याचं बजेट महाराष्ट्राचं मार्चमध्ये सादर झालेला अर्थसंकल्प नोव्हेंबर डिसेंबरमधनं नंतरची महाराष्ट्र उघडलेल्या महाराष्ट्रातली एकूण परिस्थिती हे याचं प्रमुख कारण आहे असं मला वाटतं याच्यातली ती पिढी असती आत्ता तर कदाचित याच्यात फार फरक पडला असता असं वाटत नाही कारण जर ते कालही यांचं पत्र आहे शिरसाटांचं त्यातही तेच म्हटलंय सातत्याने की आम्हाला वर्षामध्ये आत यायला सुद्धा परवानगी नव्हती Hmm. किंवा आम्हाला आम्ही तासन तास बसूनही मुख्यमंत्री वेळ देत नव्हते hmm. तर हे कुठेतरी हे न, ही परिस्थिती हे नेतेही बदलली हे परिस्थिती बदलणं शंभर टक्के उद्धव ठाकरे होत आणि hmm. त्यांनी ती काळजी घेतली नाही म्हणूनच कदाचित त्यांना तो त्रास आत्ताचा त्रास होतो आहे hmm. ते जर देवेंद्र फडणवीसांसारखे रात्री एक दीड वाजेपर्यंत बसून आलेल्या प्रत्येकाला पाच मिनिटं होईना भेटणारच अशा मोडमध्ये असते तशी त्यांना तब्येतीने त्यांच्या साथ दिली असती किंवा ते त्या पद्धतीने त्यांचं एकूण वर्तन त्यांनी बदललं असतं हे सगळ्यात तुम्ही आत्ताच्या व्यक्तीचं नाव घेतलं देवेंद्र फडणवीस ते कुठंच नाही आहेत गेले तीन दिवस त्यांची काही बाईट नाही ते फक्त मुंबईत आहेत दिल्लीत आहेत अशा बातम्या चालू आहेत पण या सगळ्याच्या मध्ये भाजप आहे असं काल एकनाथ शिंदेंचा एक, एक व्हिडिओ आला एक मोठा राष्ट्रीय पक्ष आहे तर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा या सगळ्या ह्याच्यामध्ये काय रोल आहे असं तुम्हाला वाटतं आणि त्यांनी काय ता फुंकून पित आहेत ते दुसरं काही नाही शंभर टक्के त्यांचा रोल आहे त्याशिवाय हे ज्या पद्धतीचं नियोजन आणि ज्या पद्धतीचं एक्झिक्युशन आहे दिसत आहे ज्या पद्धतीचे रिसोर्सेस वापरले जात आहेत शंभर टक्के भाजप आहे ना आसाममध्ये एकनाथ शिंदेचं ना, ना आसामचं असं आसा काय नातंय की जे उठून त्यांनी थेट गुवाहाटीला नेले असतील त्यांचे आमदार आणि मग त्यांना न्यायचे असेल त्यांनी केरळमध्ये का नाही नेले किंवा राजस्थानमध्ये का नाही नेले काश्मीरमध्ये का नाही नेले गुवाहाटीत का नेले यामध्ये कुठे ना कुठेतरी शंभर टक्के पडद्यामागे भाजप आहे पण भाजपला आत्ता ते दाखवायचं नाही जोपर्यंत जे आज आम्ही मा मध्ये लिहिले किंवा बाकीच्याही याच्यामध्ये जोपर्यंत त्यांची खात्री पटत नाही की हा गट एकसंध राहणार आहे आणि तो सस्टेनेबल राहणार आहे तोपर्यंत ते त्यांना पदरात घेणार नाहीत कारण त्यांना परत त्यांचं तोंड पळून घ्यायचं नाही आणि म्हणजे काल तर मी मुंबईत एक तेही ऐकले की वेळ पडली तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घे गे, घ्यायला सुद्धा भाजप लावतो आम्ही बाहेरना पाठिंबा देतो ही पॉसिबिलिटी मी इथपर्यंत ते कॉशस आहेत इथपर्यंत सावध भूमिकेत आहेत की आत्ता आम्हाला परत अजित पवारांचा किस्सा नको आहे आत्ता जाऊन भा भारतीय जनता पक्ष एक असा पक्ष आहे की जो आपल्या संभाव्य नेत्यांच्या प्रतिमेची फार जबाबदारीनी काळजी घेतो ते देवेंद्र फडणवीस एक भविष्यातले नेते आहेत केंद्रीय पातळीवरचे नेते आहेत त्यांची प्रतिमा कुठल्याही पद्धतीने मलिन होऊ नये त्याला कुठेही डेंट येऊ नये याच्याबद्दल स्वतः फडणवीस तर सावध आहेतच पण त्यांचा पक्षही त्याच्यापेक्षा जास्त सावध आहे त्यामुळे असं कुठलंही वेळ साहस करायला किंवा कुठलंही पुढे येऊन हे करायला भाजप आत्ता ती रिस्क घेणार नाही आणि तीच भूमिका असणार दुसरं शंभर टक्के तेच आहे त्याच्या मागे हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची पंडिताची गरज नाही नु पण ते पुढे येऊन त्याची जबाबदारी आत्ता तरी स्वीकारतील असं वाटतं असंही म्हणतात की आत्ता तर दोन अडीच वर्ष उरलेत अडीच वर्ष उरलेत त्याच्या आधी लोकसभा वेगवेगळ्या वेग आचारसंहिता लागतील ह्या दोन वर्षाच्या सत्तेपेक्षा दोन हजार चोवीसशी लोकसभा आणि मग येणारी दोन हजार चोवीसची विधानसभा ही भाजपाच्या अजेंड्यावर आहे आणि तिथले नंबर्स जमावेत म्हणून आत्ताच्या सगळ्या खेळाला बळ देणं चालू हो तुम्ही जर बारकाईने वाचत असाल किंवा बघत असाल तर हे सरकार फॉर्म झाल्यानंतरसुद्धा चंद्रकांत पाटलांसारखा नेता सातत्याने असं जाहीरपणे सांगत होता की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही ते दोन वर्ष करोनाच्या आधीच चंद्रकांत पाटलांचं जाहीर वक्तव्य आहे त्यामुळे भाजपला शिवसेनेची ती जी उपयुक्तता आहे की जी त्यांना लोकसभेमध्ये नंबर मिळवण्यासाठी उपयुक्त पडते किंवा विधानसभेमध्येही काही प्रमाणात ती उपयुक्त ठरते त्याची ते त्यांना पूर्ण जाणीव आहे ते अरेथमेटिक जमत नाही म्हणून तर हा मध्यम मार्ग काढलेला आहे की त्यातलाच एक चंक तोडून त्यातले काही एक साठ सत्तर टक्के जरी मतं आपण ओढू शकलो तरी मग आपण हे प्लस हे करून वन प्लस वन इज इक्वल टू टू करू शकू मूळ शिवसेना आली असती उद्धव ठाकरे कन्व्हिन्स झाले असते संजय राऊतांनी काय होऊन दिलं न असतं ते तर कशाला हा सगळा द्राविडी प्राणायाम केला असतात ते होत नाही म्हणून तर, तर, तर भाजपनी या पद्धतीने टॅक्टिस खेळलेल्या आहेत आणि शंभर टक्के दोन हजार चोवीसची लोकसभाही महत्वाची आणि विधानसभाही महत्वाची आहे भाजपला काळजी काय तर हे तीन पक्ष एकत्र येऊन ह्यांनी निवडणूक लढवली तर ती भाजपला जड जाणार ह्या तिन्ही पक्षांनी जर वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक लढवली आज भाजपाच्या मतदानाची टक्केवारी जर तुम्ही बघितली तर ती सदतीस टक्क्यापासून बेचाळीस टक्क्यापर्यंत आहे ऑबियसली अठ्ठावन्न टक्के ते त्रेसष्ट टक्के लोक त्यांच्या विरोधात मतदान करतात ते जर एकत्रित आले तर अर्थातच भाजपला एवढं यश मिळू शकणार नाही मिळणार नाही म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सलग दोनदा शंभरपेक्षा जास्त जागा मिळवल्यात पण एकशे पंचेचाळीस एकशे पन्नासपर्यंत पंचे जर त्यांना जायचा असेल तर तो सदतीस ते बेचाळीसचा आकडा त्यांना सत्तेचाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत न्यायला लागेल आणि त्याला मर्यादा आहे किती नाही म्हटलं तर आणि मी जे मगाशी एक देवेंद्र फडणवीसांबद्दल माझं एक ऑब्झर्वेशन आहे की देवेंद्र फडणवीस हे आत्ताचे सगळ्यात काय सर्वार्थानी कार्यक्षम आणि हुशार नेते आहेत यात काही वादच नाही महाराष्ट्रामध्ये त्यांना आत्ता पॅरल कोणीच नाही म्हणजे महाराष्ट्राने शरद पवारांनंतर बघितलेला सगळ्यात मुत्सद्दी नेता आत्ताच्या पिढीचा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस पण देवेंद्र फडणवीसांचा एक प्रॉब्लेम असा दिसतो मला जाहीरपणे की त्यांना एक कुठेतरी ते ब्राह्मण आहेत ह्याचा पण कुठेतरी न्यूनगंड आहे आणि मग ते त्या न्यूनगंडातनं काही वेळेला अतिरेकी निर्णय घेतात किंवा टोकाचे निर्णय घेतात म्हणजे तुमच्या ते कोल्हापूरचे छत्रपतींना खासदारकी देणं किंवा उदयन महाराजांना पक्षात आणून परत निवडणुकीला उभं करून ते पडले तर परत राज्यसभा देणं तर हे कदाचित त्या न्यूनगंडात झालेले निर्णय आहेत हे ऑब्सेशन आहे त्या त्या समाजातल्या नेत्यांचं की ते बरोबर पाहिजे त्याचं आता ते चूक का बरोबर हा निर्णय आलाही दा आत्तापर्यंत तरी ते चूकच ठरत आलेत पण त्यांच्यात जर काही जर कमी असेल तर मला ती वाटते <स्थाँगा> आणि देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शेवटच्या दोन वर्षामध्येही अशाच पद्धतीची एक कोटरी तयार झाली होती आणि जी त्यांच्याबद्दल एक काही प्रमाणात नाराजी तयार करण्यास व्हायला सुरुवात झाली होती ते वेळेवर अलर्ट होते ते उद्धव ठाकर्यांपेक्षा जास्त जागे होते त्यामुळे त्यांनी ते भेदण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पद्धतीने शेवटच्या सहा महिन्यामध्ये आणि ती पॉप्युलरिटी मिळवली पण मधला एक काळ असा होता की देवेंद्र फडणवीसांबाबतही तेच बोललं जायला लागलं होतं की हे ठराविक चार माणसंच त्यांच्यासमोर आहेत शेजारी आहेत त्यांच्या थ्रू गेलं तरच काम होत पण ते वेळेवर सावध झाले उद्धवजी त्या पद्धतीने त्यांनी ती दखल घेतली नाही त्यांना वेळही मिळाला नाही असं म्हणून सो so, हे सगळं जर का दोन हजार चोवीसच्या राऊंडअप म्हणजे दोन हजार चोवीसच्या तयारीसाठी म्हणून चाललंय तर आत्ता अशी परिस्थिती नक्की आली आहे का काल नाना पटोलेंनी अजित पवारांवर टीका केली काँग्रेस राष्ट्रवादीतली दरी पुन्हा एकदा वाढताना दिसते आता इतकं सगळं झाल्यानंतर जरी काही लिगल नंतर हे सरकार टिकलं तरी हे तीन पक्ष आता एकत्र ग्राउंडवरती राहणार नाहीत याची तजवीज भाजपनं केली हो अर्थात यातला यातला लूज काय बंडल आहे ना किंवा लूज फोक आहे तो काँग्रेस आहे मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की हे सरकार पडायचं असेल ना तर हे फक्त काँग्रेसमुळेच पडू शकतं काँग्रेस सरकारमधनं बाहेर जाणं नाराज होऊन बाहेर जाणं त्यांच्या नाराजीची कारणं काही असू शकतात mm. किंवा राष्ट्रीय पातळीवर त्यांना कुठेतरी याचं उत्तर याचा दबाव जाणवायला लागला की तुम्ही शिवसेनेबरोबर आहात mm. नाही भाजपची पुढच्या निवडणुकीची कॅशलाईन तीच असणार ना की शिवसेनेला मत म्हणजे काँग्रेसला मत तर ह्या पद्धतीने जर ते, ते प्रोजेक्शन होत गेलं तर काँग्रेस स्वाभाविक अजून दूर 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 जाईल नावाची गोष्ट कदाचित त्यांना दोन वर्ष या सरकारमध्ये सहभागी करून घेईल पण मनाने ते बरोबर राहणार नाहीत आणि त्याची परिणिती त्या समीकरण कारण साधा आहे ना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत किंवा अठ्ठेचाळीसच लोकसभेच्या जागा आहेत ह्या तिघांनी वाटून घ्यायच्या ठरवल्या साधा शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस लोकसभेचं उदाहरण घ्या अठ्ठेचाळीस जागा आहेत शिवसेनेच्या अठरा आहेत आत्ता म्हणजे ते अठराच्या अठरा मिळायला पाहिजेत राष्ट्रवादीचे आत्ता काय आठ नऊ आहेत त्या चार, चार आहेत ते चार मिळायला पाहिजे अठरा चार बावीस गेले काँग्रेस कुठेतरी दुसऱ्या नंबरवर आहे त्यामुळे त्यांना एक चार जागा चार पाच सहा जागा असतील तर अशा एक तीस जागा गेल्या उरल्या अठरा त्यातल्या सहा सहा आल्या तर याचा अर्थ काँग्रेस अठ्ठेचाळीस मधल्या दहा जागा लढवणार का किंवा राष्ट्रवादी अठ्ठेचाळीस मधल्या दहा जागा लढवणार का आणि शिवसेना या अठ्ठावीस जागांवर समाधानी राहील का Hmm. हा प्रश्न आहे ना आणि विधानसभेत hmm. 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 ते गणित अजून वाढतं बरोबर चव्वेचाळीस यांची आत्ताची एकूण सगळ्या अपक्षांसह समज एकशे सत्तर आहेत तर वाटायला वरच्या एकशे अठराच राहतात ना निवडून आले त्या त्या जागा त्या पक्षाकडे ठेवायच्या तर एकशे अठरामध्ये यांच्या वाट्याला येऊन येऊन येणार किती hmm. चाळीस 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 समजा म्हणजे काँग्रेसने चव्वेचाळीस अधिक चाळीस दोनशे अठ्ठ्याऐशी पैकी ऐंशीच जागांवर लढायचं तर ते गणित बसत नाही त्यामुळे ह्या तीनमधला एक पक्ष कोणतरी बाहेर जाणारच भले शिवसेना अधिक राष्ट्रवादी एकत्र येऊन लढतील पण काँग्रेस नाही राहू शकत याच्यावर त्यामुळे महाराष्ट्राला किमान तिरंगी आणि काय कदाचित चौरंगी असा सामना बघायला मिळेल आणि ती भाजप ती व्यवस्था करत आहे बरोबर भाजप बाबतीत कॉशेस आहे की आपण पन्नास टक्क्याचा मार्ग गाठू शकत नाही तर ह्या पद्धतीने आपण एक मेजर फोर्स राहू ही काळजी घेत आहे भाजप या सगळ्या घडामोडींमुळं एक महत्त्वाची घटना दुर्लक्षित राहिली की या सगळ्यामध्ये काँग्रेसची मतं परिषदेला फुटलीत ती तीन ते सहा सात आठ किती आहेत हे माहिती नाही या विधान परिषदेमध्ये सर्व पक्षांची मतं फुटलेली आहेत अच्छा काँग्रेसची दिसत आहेत एव्हिडेंट आहेत राष्ट्रवादीचीही एव्हिडेंट आहेत सेनेचीही एव्हिडेंट आहेत पण प्रचंड क्रॉस वोटिंग झालं आहे आणि त्यामुळे याच्याबद्दल हा दुर्लक्षित नाही आहे हा विषय पण याच्यावर कोणीच जाहीरपणे बोलायला तयार नाहीत कारण सगळे समदुखी आहेत याच्यात यांना अजून पत्ता लागत नाही नक्की पत्ता लागत नाही अशातला भाग नसतो ते शोधतील पण प्रत्येक पक्ष आत्ता सावधपणे ते शोधतो आहे की नक्की कोणाची मतं फुटली भाजपनी सुद्धा तजवीज केलेली सगळी मतं भाजपच्या पारड्यात आलेली नाही आहेत शंभर टक्के आलेले त्यामुळे प्रत्येक पक्ष याचा सफरर आहे विधा तू काँग्रेसचं का म्हणतो शिवसेना बघ ना सव्वीस जुने बावन्नच आहेत पंचावन्न आमदार आहेत ना तीन मतं सरळ सरळ नाही आहेत त्यांची मराठी राष्ट्रवादी एकोणतीस आणि अठ्ठावीस आहेत त्यांचंही एक मत कमी पडतंय किंवा काय दोन मतं त्यांना जास्त आलेली दिसतात तीन मतं कुठनं आली अपक्ष त्यांचे समजा चार पाच धरले अपक्षांची बेरीज केली तर त्यांची दोन मतं कमी आली त्यांना असं ते प्रत्येकजण त्यातला सफरर आहे राष्ट्र काँग्रेस हा एव्हिडेंट कारण त्यांनी जागाच गमावली हो hmm. त्यामुळे चर्चा काँग्रेसची सर्वाधिक आहे पण अदरवाईज ह्या प्रत्येक पक्षाने फटका खाल्ला बरोबर त्याची चर्चा होईल येणार हे जर निघालं नसतं तर आत्ता ती चर्चा गरम झाली असती बरोबर मला या मुद्द्यावरती यायचं होतं की आत्ता शिवसेनेतली फूट आहे कारण ती घडली पण भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा फुटू शकते अशी परिस्थिती आहे का काँग्रेसमध्ये फुटण्यासारखं काही राहिलेलं नाही फ्रँकली स्पीकिंग फुटण्यापेक्षा सारखं राहिलेलं नाही म्हणजे का, का फुटावं ना असं असा एक प्रश्न आहे ना त्याला काहीतरी कारण तर पाहिजे म्हणजे काँग्रेसमध्ये आत्ता असा कुठलाही नेता नाही की ज्याची खूप घुसमट होते आहे की जो स्वतःचा गट तयार करेल आणि पक्षातनं बाहेर जाऊन स्वतः काहीतरी एक वेगळं अस्तित्व दाखवेल असं काँग्रेसमध्ये आत्ता तरी कोणी दिसत नाही जे जे नेते आहेत ते हॅपी आहेत कारण ते मंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाणांसारखे किंवा नाना पटोलेंसारखे एखाद्या दोन जण आहेत की जे मंत्री नाही आहेत पण त्यांना तेवढा जनाधार नाही आहे त्यामुळे काँग्रेस नाही फुटू शकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही चर्चा धुसफूस संघर्ष ते चालूच राहणार पण तो एव्हिडेंट होणार नाही शरद पवार साहेब जोपर्यंत आहेत तोपर्यंत तो कारण कितीही नाही म्हण जसं बाळासाहेब असेपर्यंत ते जो एक धाक होता त्यांच्या नावाचा शिवसैनिकांना आणि शिवसेनेतल्या सगळ्या नेत्यांना किंवा त्यांचा शब्द अंतिम होता तसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा शब्द अजूनही अंतिम आहे अजूनही ते तेवढे ॲक्टिव्ह आहेत ते तितकी काळजीही घेत आहेत की तो त्यांचा शब्दच अंतिम अगदी कालचं उदाहरण बघा ना अजित पवार आणि जयंत पाटील दोघंही असं म्हटले की यात भाजपचा हात असेल असं वाटत नाही अर्ध्या दिवसात प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सांगितलं की यांना फक्त राज्यातली माहिती आहे केंद्रातली ना माहिती नाही ती मला माहिती आहे आणि यात शंभर टक्के भाजपचा जात आहे सो अजूनही ते त्यांच्या पक्षातलं त्यांचं स्थान त्यांचं वर्चस्व कुठेही कमी होणार नाही याच्याबद्दल पुरेसे सजग आहेत निर्णय प्रक्रियेमध्ये पुरेसे सजग आहेत त्यामुळे आत्ता लगेचच्या भविष्यात राष्ट्रवादीमध्ये क्रॅक्स त्यांच्यात आत अंतर्गत ते भांडत राहणार ते एकमेकाला काय म्हणूया घासत राहणार पण उठून वेगळी चूल मांडण्याचं धाडस आत्ता तरी कोणी करेल असं वाटत पुढच्या कालावधीत असं दिसतंय की सगळ्यात महत्त्वाची जागा ही विधानसभा अध्यक्षाची असेल त्याच्या हातात बरेचसे निर्णय असतील आणि ही जागा काँग्रेसनं मिळालेली सोडली आणि पुढं वर्षभर सव्वा दीड वर्ष त्याच्यावर कोणीच आलं नाही हे आता मेजर ब्लेंडर म्हणून ऍक्ट होईल का होणार आता कदाचित म्हणजे आता आपल्याला हे एक दोन दिवसात स्पष्ट होईल की भाजपकडे आत्ता फ्लोअरवर शो ऑफ स्ट्रेंथ करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे की विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यायला भाग पाडणं hmm. विश्वासदर्शक किंवा अविश्वास ठराव मांडण्यापेक्षा सगळ्यात मोठं हत्यार ते आहे Hmm. की राज्यपाल आत्ता असं सांगू शकतात की तातडीने ती निवडणूक घ्या त्यासाठी वेळ पडली तर विशेष अधिवेश हे त्यांच्या अधिकारात आहे ते करू शकतात ते त्यामुळे कदाचित हे जर सगळं कोर्ट मॅटर होईल असं जर वाटायला लागलं आणि जर ते कंट्रोलमध्ये राहणार नाही अनएंडिंग व्हायला लागलं तर भाजप ती मू खेळेल असं एक आहे आणि ते ब्लंडरच राहील म्हणजे पटोल्यांनी जो घाईघाईने दिले रा राजीनामा हे ब्लंडरच ठरणार आहे किंवा त्याच्यानंतर दोन वेळेला निवडणूक घ्यायची घ्यायची ठरवू केवळ एकमत न झाल्याने ती पुढे गेली तर तेही ब्लेंडर ठरेल जसं हे एक ब्लंडर आहे तसं एक ब्लंडर असंही झालं का की संजय राऊत ज्या पद्धतीनं रोज माध्यमांशी बोलत होते त्यामुळं भाजप शिवसेनेतल्या संवादाची दारं टप्प्याटप्प्यानं अधिक बंद होत गेली का असं त्याला फक्त एकटे संजय राऊत कारणीभूत आहेत असं नाही म्हणता येणार खरं पॉलिटिकल पार्टीज कुठल्याही फेस व्हॅल्यूवर काम नाही करत ना मा बॅकडोअर चॅनल्स बॅकडोअर संवाद बॅकडोअर एकमेकाशी संपर्क साधणाऱ्या त्यांच्या यंत्रणा या नेहमीच चालू असतात ती माणसं वेगळी असतात ती कधीच समोर येत नाहीत ती कधी, कधी पदावर नसतात ते आमदार खासदार नक्कीच नसतात पण अशी अनेक माणसं असतात की जे ह्या निरोपाचं काम करत असतात आणि तो एक संवाद चालू असतो जो कधी समोर येत नाही त्यामुळे संजय राऊत काहीतरी बोलत होते म्हणून भाजप आणि शिवसेनेमधलं अंतर वाढत गेलं हे काय सकृतदर्शनी म्हणायला हरकत नाही पण दॅट इज नॉट द ओनली रिझन त्याच्यामध्ये मागे बरंच काय काय घडलं आहे आणि त्याच्यामुळे ती दरी वाढली संवादाची सर मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येताना आता हे सगळं जे घडून एका ठिकाणी येऊन थांबलं आहे की फूड झाली आहे गुवाहाटीला लोकं आहेत महाविकास आघाडी म्हणते की आम्ही एकत्र राहू भाजपा अजून शांत आहे या सगळ्या बंडाची पुढची दिशा काय आहे किंवा काय असायला असेल असं वाटतं तुम्ही आता हे दोन तीन पद्धतीने खेळणं जाणं अपेक्षित आहे एक तर कालही जे पद्धतीने शरद पवार म्हटले की शेवटी त्यांना यांना त्यांना मुंबईत विधानसभेच्या फ्लोअरवर आणायचं कुठल्याही परिस्थितीत आणि ते यावंच लागेल त्याला पर्याय नाही म्हणजे ते अध्यक्षांची निवड असेल किंवा विश्वासदर्शक ठराव असेल किंवा काय अविश्वास ठराव असेल जे काही असेल ते आणि त्याच्यामध्ये आता शिवसेनेचा व्हीप नक्की कोण गटनेता कोण आणि व्हीप कोण ह्याच्यावरनं कायदेशीर लढाई होईल असं मला वाटतं काल की काल झिरवळांनी असं सांगितलं की नाही माझ्या दृष्टीने अजून सुनील प्रभू साहेब यांचं पत्र आलंय पण मी अजून ते तपासतोय तर झिरवळांनी जर थेट मान्यता दिली यांना गट म्हणून तर विषय संपेल शो ऑफेन ज्या क्षणी होईल त्या क्षणी सरकार पडेल hmm. प्रोवाइडेड हे सगळे काय सो कॉल्ड अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस जे आहेत ते यांच्या बाजूने राहिलेत पण ते गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी मला वाटत नाही महाविकास आघाडी इतक्या सहज पद्धतीने hmm. ते सोडेल मग त्याच्यावर एकनाथ शिंदे पर्याय एवढाच राहतो की ते हायकोर्टात जातील आणि hmm. हायकोर्टात जाऊन ते गट म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतील hmm. हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये थेट इंटरव्हेन्शन करू शकत नाही hmm. कारण हे लेजिस्लेटिव्ह आहे hmm. ते फार तर एवढं डायरेक्टिव्ह देऊ शकतात की विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लवकरात लवकर घ्या किंवा ह्या सरकारनी त्यांचा विश्वास मत पुढच्या बहात्तर तासात सिद्ध करावा अशा पद्धतीचा आदेश येऊ शकतो कोर्टात आणि त्यामुळे तो जो व्हीप कोण हा प्र, या प्रश्नाभोवती या पुढच्या पाच सात आठ दहा दिवसात हे सगळं गोल गोल फिरेल असं माझा कयासा आहे एकनाथ शिंदे त्यांची सगळी ताकद तो व्हीप आपला जो कोण नवीन नेमला आहे तो गोगावले ते असतील याच्यासाठी पूर्ण ताकद लावतील भाजप आडून त्यांना पूर्ण मदत करेल ज्या क्षणी तो व्हीप एकनाथ शिंद्यांचाच आहे किंवा एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला एक वेगळा गट म्हणून मान्यता मिळेल त्या क्षणी भाजप ओपनली पुढे येऊन सत्ता स्थापनेच्या दृष्टीने निगोसिएशन्स करायला सुरुवात करेल तोपर्यंत भाजप ॲक्टिव्हली एक याच्यात येईल असं मला वाटत नाही शेवटचा प्रश्न शिवसेनेचा सिंबॉल आणि शिवसेना हे नाव सिम्बॉल हा विषय फार तांत्रिक आहे आणि तो इतका म्हणजे हे बंड झालं म्हणून त्यांचं सिंबॉलच जाईल किंवा त्यांच्या पार्टीचं रेकग्निशन जाईल हे न इतकं सोपं नाही आहे कारण मुळात ते रजिस्ट्रेशन झालं असेल तेव्हा कधी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झाली कोण बहुतेक सुभाष देसाईचं असतील त्यावेळेचे त्यांनीच ती पार्टी रजिस्टर केले त्याच वेळेला ते, ते जनरल सेक्रेटरी असतील त्यामुळे हा गट मिळणं मग परत ते इलेक्शन कमिशनकडे जाणं त्याच्यावर पण ही ती लढाई एवढी सोपी नाही आहे म्हणजे विधानसभेमध्ये दोन गट झाले म्हणून मूळ शिवसेनेचं चिन्हच जाईल किंवा त्यांच्या पक्षाची मान्यता जाईल एवढं सोपं नाही आहे ते त्याच्यासाठी भरपूर मोठं म्हणजे काय कायदेशीर युद्ध होईल ते एवढं सोपं ते म्हणजे अगदी इलेक्शन कमिशननी दिलं तरी मग सुप्रीम कोर्ट आहे सुप्रीम कोर्टातला त्याच्या पुढे त्याचे हिअरिंग आहेत आत्तापर्यंतचे वेगवेगळे झालेले निकाल आहेत त्यामुळे ते मोठं लिगल बॅटल चालेल इतक्या लगेच ते होण्याची शक्यता नाही येथून पुढचं राजकारण पुढच्या सहा महिन्यातलं दोन वर्षातलं आणि लॉंग टर्म नक्की काय बदललं असं वाटतं अरे बापरे महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पोत बदलला असं मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणातली पिढी बदलली असंही मला एक वाटतं की शरद पवारांच्या काळातल्या राजकारणामध्ये पूर्वी हे सगळं होत होतं होत नव्हतं असं नाही पण हे आत्ता ज्या हिडीस पद्धतीने समोर येत आहे नागडं होऊन समोर येत आहे तेवढं येत नव्हतं हे बऱ्याच गोष्टी पडद्या मागे चालायच्या चा। बिहाइंड द कर्टन असायचं आणि बिहाइंड द लाईन्स असायचं लोकांना ते अल्टिमेट रिझल्ट दिसायचं पण हे एवढ्या धंदेवाईक पद्धतीने चालत नव्हतं आय थिंक महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण आता दुसऱ्या टोकाला लोलक पूर्ण दुसऱ्या टोकाला गेलं हे या गटरेने सिद्ध झालं घोडाबाजार ह्याच्यापूर्वीही अनेकदा महाराष्ट्राच्या राज्यसभेच्या निवडणूक अठ्ठ्याण्णव साली झालं पण तेव्हा असं कोणी म्हटलं नाही की महाराष्ट्राच्या राजकारणाचं पूर्ण हे बदलून काय म्हणा टेक्स्चर बदलून गेलं पोत बदलून गेलं तसं नाही झालं आत्ता ते एव्हिडेंट आहे दुसरं मेजर बदल महाराष्ट्रातलं राजकारण हे जे चार बिंदूंवर चाललेलं आहे चार कोण आहेत त्याला याच्या पुढच्या काळामध्ये त्यातला एखादा कोण मावळेल किंवा कमी होईल निस्तेज होईल असं एक वाटतं आता तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे का शिवसेना आहे का काँग्रेस आहे हे वाटत माहीत नाही त्याला आपल्याला वाट बघायला लागेल पण महाराष्ट्राचं जे चौरंगी राजकारण होतं ते याच्या पुढच्या काळात तिरंगीवर जाईल असं मला एक प्रामुख्याने वाटतं आणि मी पिढी बदलली एवढ्यासाठी म्हणतोय की आता जे पन्नाशीतले नेते पन्नास ते साठमधले नेते आहेत हे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं पुढच्या दहा वर्षाचं राजकारण चालवणार इकडे देवेंद्र फडणवीस असतील इकडे अजित पवार असतील इकडे आता एकनाथ शिंदे सुद्धा साठ बासष्ट पासष्ट वर्षाचेच आहेत उद्धव ठाकरेंना कितपत ते म्हणजे ते पक्षप्रमुख म्हणून ॲक्टिव्ह राहिले तरी प्रशासकीय जबाबदारी ते घेतात का आदित्य पुढच्या पिढीकडे सोपवतात ते बघण्यासारखं असेल आणि काँग्रेसमध्ये ऑलरेडी दोन हजार एकोणीसला पुढची पिढी इमर्ज झालेली आहे की जी आत्ता राज्यमंत्री म्हणून बऱ्यापैकी काम करतात त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातली पिढी जसं हे दशक आहे तशी महाराष्ट्राच्या राजकारणातली पिढी बदलते असं मला वाटतं तुमचे खूप खूप आभार तुम्ही वेळ दिलात आणि जरी ही डेव्हलपिंग स्टोरी असली तरी त्याचं एक अत्यंत सखोल विश्लेषण आमच्यासाठी केलं त्याबद्दल थिंगबाईंकडून तुमचे खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू धन्यवाद